टेनिस क्रिकेट मधला एक अव्वल दर्जाचा फलंदाज, हाफ ट्रॅकल बॉल, शॉर्ट आर्म पुल केल्या बॉलला, मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलाय बॉलला, सीमा पार, सहा धाव्यासाठी, हिरणच्या बॅटमधून आलाय दर्जेदार षटकार. खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला खरंतर एक्झिक्यूट केलंय मिड विकेटच्या दिशेमध्ये. टायमिंग चांगलं होतं, ताकदीचा वापर, आणि त्यानंतर मात्र बॉलला वरती मिळाल्या सहा धावा त्या म्हणजे बॅटिंग करत असताना बामणनगरी टीमला. भरपूर चांगल्या पद्धतीने खेळला, स्वीप शॉट हा फेवरेट शॉट राहिला अनेक वेळा किरण पवारचा, आणि त्या लेंथमध्ये जर तुम्ही त्याच्या रडारमध्ये बॉल फेकले तर तुम्हाला नक्कीच मार खावा लागेल. निशी कर्णेकरला इथे कमबॅक करावं लागेल. ओव्हर द विकेट निशी तयार. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि पंचांचा इशारा नो बॉल. खर तर भरपूर चांगला बॉल डिलिव्हर केला होता, कदाचित ओव्हर स्टेपिंग मुळे हा नो बॉल पंचा दिला असावा, कारण बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हरी केला, बॅकअप दॅन डिलिव्हरी, तो चेंडू पडल्याने थोडासा आतमध्ये वळण घेणारा बॉल, ज्या पद्धतीने संकेत रानडेनं मगाच्या षटकामध्ये गोलंदाजी केली तशा पद्धतीचं व्हेरिएशन खरं तर या चेंडूवरती पाहायला मिळालं, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि हा बॉल मात्र इथे एक्स्ट्रा स्वरूपात आता फेकावा लागेल. फ्रीटची संधी आणि समोर किरण पवार, स्टायलिश खेळाडू, सावय संघाचे सर्व पाठीराखे मोठ्या संख्येने किरणचा खेळ पाहण्यासाठी, आणि त्याचबरोबर किरणचे अनेकसे चाहते तुम्ही पाहता मोठे संख्येने या मैदानाच्या अवतीभोवती किरणचा खेळ पाहण्यासाठी इथे आलेले आहेत, आणि त्या व्ह्यूवर्सच्या माध्यमातून तुम्ही पाहता लाईव्हच्या माध्यमातून बरेच जण मात्र या स्पर्धेचा इथे आनंद घेत असताना. निश्चित तयार, फ्रीटचा बॉल, फुल टॉस आहे, आणि यावेळेस देखील तुम्ही पाहताय घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी म्हण आहे. लगातार दुसरा अवांतर चेंडू या षटकामध्ये, हा चौथा अवांतर बॉल असेल, आणि इथे पाच पंजा मिळेल, 1+4, आणि इथे मात्र मिळतील 5 धावा. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. फ्रीटचा बॉल लगातार दोन नो बॉल, त्यामुळे इथे एक दबाव वाढेल खरं तर आता गोलंदाजाबाबतीत. निशी कर्णेकर या गोलंदाजाबाबतीत का वाढू नये, समोर इतका आक्रमक आणि विस्फोटक असा फलंदाज. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं अनेक शतकं अर्धशतकं ज्या खेळाडूच्या नावावरती राहिले, यंदाचा हंगाम अक्षरशः ज्या खेळाडूने गाजवलाय असा गुणवान अष्टपैलू खेळाडू किरण पवार स्टार्टिंग एंडला. फ्रीट कंपल्सरी असेल सर, फ्रीट कंपल्सरी, बॅटर तयार पुन्हा त्या किरण पवार, बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज निशी कर्णेकर कमबॅक करण्याचा प्रयत्न. निशीच्या माध्यमातून गुडघा टेकला आणि फेवरेट झोन मध्ये बॉलला मात्र पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार, सहा धावेसाठी आलाय हा गगनचुंबी षटकार. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची, आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची बंधरी. खूप चांगल्या पद्धतीने धावगती प्राप्त करताना किरण पवार हा संघ नायक. पहिल्या षटकामध्ये जरी दोन धावा आल्या असल्या तरी प्रेशर आपल्या संघावरती येणार नाहीची काळजी मात्र या षटकामध्ये किरण पवार या खेळाडूने घेतली आहे. निशी कर्णेकर थोडासा महागडा खरतर ठरतोय, पाच षटकांचे सामने एका गोलंदाजाला सेकंड स्पेलची संधी मिळेल, त्यामुळे आता निशी कर्णेकरसाठी हे षटक भरपूर महत्वाचं राहील. अग्निपरीक्षा असेल त्याच्या समोर, त्याला कमबॅक करावं लागेल. आपल्यामधली गुणवत्ता, आपलं कौशल्य या षटकामध्ये त्याला आता सिद्ध करावं लागेल. आतापर्यंत निशीनं चार चेंडूमध्ये 23 धावा खर्च केलेल्या असताना चांगला प्रयत्न, पुन्हा एकदा नो बॉल. खरं तर आता हे लांब लचक षटक ठरेल यंदाच्या RPL सीझन मधलं, कारण आतापर्यंत पाच अवांतर चेंडू फेकलेले आहेत या ठिकाणी निशी कर्णेकर या गोलंदाजाने. दोन वाईड आणि तीन नो बॉल पदचे अवांतर चेंडू या ठिकाणी निशी कर्णेकर या गोलंदाजाने फेकलेले आहेत. आतापर्यंत चार चेंडूचा लीगल खेळ संपलेला आहे, अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामधला निशी कर्णेकरवरती दबाव कायम ठेवलाय किरण पवार या फलंदाजाने. किरण पवारला कशाही पद्धतीनं थांबवावं लागेल, खरं तर के सरकार लोणेरे माणगाव टीमला प्रयत्न करावा लागेल या खेळाडूला बाद करण्याचा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फ्रीटची संधी होती आणि खरं तर इथे जीवनदान नक्कीच मिळेल. आता मात्र हताश निराश मनाने पाहत असे सर्व खेळाडू. पाकिस्तान संघाविरुद्ध जेव्हा विराट कोहली फ्रीटच्या बॉलमध्ये बोल्ड झाला, जोरदार अपील पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकाने केली होती, परंतु तो फ्रीटचा बॉल होता आणि तिथे तीन धावा मिळाल्या होत्या, आणि जीवनदान खरं तर विराट कोहलीला मिळालं, प्लस तीन धावा देखील महत्वपूर्ण मिळाल्या, तिथून भारतीय संघाने तो सामना जिंकला होता. आणि या क्षणाला मात्र किरण पवारसारख्या आक्रमक खेळाडूला हा जीवनदान फार महत्वाचा राहील. ओंकार गावडेसाठी बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा खरं तर लॉंगच्या दिशेमध्ये बॉलला ड्राईव्ह केलाय,
पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल ती म्हणजे खरं तर बामण डोंगरे टीमला. धावसंख्येत वाढ, दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे एक गडी बाद 28 धावा. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमी वरती अवतरली क्रिकेटची बंधरी, भावेश सावंत वैष्णवी कोलाड टीमचा गोलंदाज त्याने 10 चेंडूंचं एक लांब लचक षटक या स्पर्धेमध्ये हाताळलं होतं आणि त्यानंतर जवळजवळ 11 चेंडू निशिक कर्णेकर या गोलंदाजाने फेकले. मग त्यामुळे या स्पर्धेत सर्वात लांब लचक षटक हे खऱ्या अर्थाने निशिक कर्णेकर या गोलंदाजा ठरलेला आहे. सुदर्शन पाटील आमच्या समवेत गुणसंख्या लेखनाच्या भूमिकेमध्ये गेले 10 दिवस भरपूर चांगला योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी राहिलं. अचूक माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आणि चाहत्यांपर्यंत पोहोचवत असताना त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी. 2 षटकं संपली 14.00 सरासरीनं 28 धाबा धावफलकावरती लागताना पाहायला मिळाल्या. तिसरं षटक अतिशय निर्णायक षटक असेल. शुभम जाधव स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवादी आणि समोर असेल ओंकार गावडे. या षटकामध्ये खरं तर विकेटची गरज आहे ती म्हणजे के सरकार लोणेरे माणगाव टीमला. ओव्हर द विकेट शुभम तयार. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळलेत बॉलला ऑलॉंग द कार्पेट, बॉल चला डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्रक्षक चेंडूला उचलतील फेकतील. दरम्यान सिंगल रन घ्यायचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता आणि एक रन्स मात्र अतिशय सहजगत्या पूर्ण करत असताना दोन्ही खेळाडू 29 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. गडी पास झालेत 1. किरण पवार आणि ओंकार या दोघांमध्ये एक मोठी भागीदारी या मैदानाच्या आतमध्ये खरं तर होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. किमान 60+ रन्स तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये करावे लागतील कारण के सरकार लोणेरे माणगाव टीममध्ये देखील तेवढ्या ताकदीचे आणि धाटणीचे फलंदाज तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. किरण पवारसाठी हा बॉल आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय काउ कॉर्नरच्या दिशेमध्ये. पॅरल स्ट्रोक 6 धावेसाठी आला हा षटकार. मोजरा भरपूर चांगली फटकेबाजी आज आपल्या खरंतर फटक्यांचा आविष्कार दाखवत असताना किरण पवार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हे वादळ खरंतर आता शमवावं लागेल के सरकार लोणेरे माणगाव टीमच्या गोलंदाजांना, के सरकार माणगाव टीमच्या खरंतर फिल्डर्सना. जर या खेळाडूला थांबवण्यामध्ये तुम्हाला लवकर यश मिळालं तर तुम्ही कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखू शकता या ठिकाणी NCC स्पोर्ट्स उलवेनोट जीवदानी बामण डोंगरे टीमला. आणि हा प्रयत्न आता करावा लागेल शुभम जाधव या संघनायकाला. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये किरण पवारच्या माध्यमातून होत असताना ओव्हर द विकेट शुभम तयार. पुढचा बॉल खोलात टाकला होता, यावेळेस इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे बॉल चाललाय. पहिली धाव अतिशय वेगानं कम्प्लीट, बॉलला उचलेल फेकलेल फिल्डर, तोपर्यंत मात्र सिंगल रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा किरण पवार या फलंदाजाला. धावसंख्येत वाढ, धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतील 1 गडी बाद 36 धावा. एक गडी बाद 36 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहत आहे. थोडासा व्यत्यय निर्माण झालेला आहे खरं तर किरण पवारने बॉल असं थांबवलं. पंचांचा इशारा, डेड बॉल, मृत चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 40 सरकार 22 सरपंच प्रेमभाई तांबडे यांच्याकडून रायगड प्रीमियर लीगसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आज खरं तर या स्पर्धेला संपूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील मंगेशजी बाकडीकर यांच्या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा येत आहेत. याचं कारण आहे खरं तर हे नेत्रदीपक आयोजन, न भूतो न भविष्यती असं आयोजन तुम्ही आज शिरोडर नगरीमध्ये रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहत आहे. मंगेशजी बाकडीकर यांच्या खरं तर कार्याला आपण हॅट्सऑफ करूया. खूप चांगली स्पर्धा आणि नेत्रदीपक आयोजन. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा पुल करायचा होता, मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहे 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल विसरत किरण पवार अतिशय वेगानं नॉन स्ट्राइकिंग एंड कडे या ठिकाणी येत असताना 2 धावा देखील कम्प्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या आणि या 2 रन्सच्या मदतीने धावसंख्येत वाढ, धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 1 गडी बाद 38 धावा. किरण पवारची तुम्ही बॉडी लँग्वेज पाहिली, अतिशय चांगला फिटनेस आणि त्याचबरोबर नेहमी सराव आणि प्रॅक्टिसमध्ये असणारा हा खेळाडू
आज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून फलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिले तर किरण पवारच्या नावावरती राहतील. किमान 130 प्लस रन्स त्याच्या नावावरती 120 प्लस रन्स आतापर्यंत त्याच्या नावावरती राहतील. कारण आता त्याने या सामन्यामध्ये धावा केल्यात 21 आणि 107 पहिल्या तीन सामन्यामध्ये आपण धावा पाहिल्या. टोटल 128 रन्स आतापर्यंत त्याच्या नावावरती राहतील. भरपूर चांगला खेळ किरण पवारचा या हंगामात देखील पाहायला मिळाला. ऑलराउंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शुभम तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग लॉंगाच्या दिशेमध्ये शतरक्षक डाऊन द बॉल झेल पकडला गेला निशी कर्णेकरच्या माध्यमातून. खेळाडू बाद झाला ओमकार गावडे हा दुसरा धक्का बसतोय बामण डोंगरे टीमला. नवीन खेळाडू नदीम धैर्यकर मसळा मसळा विभागातील हा खेळाडू खरं तर RPL खेळण्याचा मोह त्याला आवडता आलेला नाहीये. अक्षरशः कतारहून फ्लाईट पकडली आणि आदल्या दिवशी हा खेळाडू रायगड नगरीमध्ये दाखल झाला रायगड प्रीमियर लीग खेळण्यासाठी. आणि हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तुमची निवड संपूर्ण रायगड जिल्ह्यातून होते तेव्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या गावासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज कतारवरून हा खेळाडू खरं तर रायगड प्रीमियर लीग खेळण्यासाठी या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. इन ॲट नंबर 4 मैदानामध्ये नदीम धैर्यकर दाखल झाला. एका बाजूने लोणेरे माणगाव टीमचा कॅप्टन शुभम जाधव राईट आर्म राऊंड विकेट. या विस्ता देखील हा फटका फसला आणि तेवढा चांगला झेल रनिंग कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आहे निशी कर्णेकरच्या माध्यमातून. लगातार दुसरा धक्का या षटकामध्ये शेवटच्या बॉलमध्ये बसला तो म्हणजे बॅटिंग करत असताना बामण डोंगरी टीमला. टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे 3 गडी बाद 38 धावा. नेक्स्ट मॅच साठी आपण इथे कॉल करूया. पुढच्या लढती असतील रॉयल कळंबोली टीम कॅप्टन आकाश तारेकर आणि एका बाजूला संघ असेल चॅम्पियन स्पोर्ट्स महाड कॅप्टन असेल योगेश पेनकर. दोन दिग्गज संघनायक आणि या दोन दिग्गज संघनायकांमध्ये मोठी लढत तुम्हाला यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. प्लीज कम ऑन द स्टेज आकाश तारेकर आपण इथे रिपोर्टिंग करा. त्यानंतर योगेश पेनकर आपणास देखील विनंती आहे आपण ही रिपोर्टिंग करा. कारण दोन षटकानंतर आम्ही लगेच टॉसकडे वळणार आहोत. कारण पुढच्या लढती देखील तेवढ्याच महत्वपूर्ण राहतील. आज आपण पहिल्या सामन्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आदित्य निर्मल काशीत हा संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. आणि मागच्या लढतीमध्ये शेवटच्या क्षणामध्ये संघर्ष पाहिला आदित्य शाहू वॉरियर्स विचुंबे प्रसाद गरचा संघ आपण पाहिला खरं तर सुपर 8 मध्ये दाखल झालाय. आणि यानंतर मात्र हा तिसरा सामना आपण पाहतो नॉकआउटचा. इथून जो जिंकेल त्याचा प्रवास सुखकर होईल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. आणि जो पराभूत होईल त्याला मात्र इथे खरं तर पूर्ण विराम द्यावा लागेल या स्पर्धेला. अप्रतिम अशी स्पर्धा आणि नेत्रदीपक असे आयोजन ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये दाखल झाली आहे. संपूर्णपणे विविधता तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. गतवर्षी आपण पाहिला सीझन 2 त्यापेक्षा अधिक चांगलं आयोजन या वर्षामध्ये पाहायला मिळालं. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल मंगेशी वाकडेकर यांचं आयोजन तुम्हाला अजून खरं तर चांगलं होताना पाहायला मिळेल. आज आपण पाहिला चांगला प्रतिसाद या स्पर्धेला तमाम रायगडकरांनी दिला आणि खूप मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षकांची गर्दी पहिल्या दिवसापासून आपण या मैदानावरती पाहतोय. चला लवकर आपण थोडं स्पीडअप करा. 8 सामने आपल्याला अगदी वेळेवरती कव्हर करायचे आहेत. त्यामुळे सूचना असेल प्रत्येक संघाला आपल्याला 25 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. त्या 25 मिनिटांमध्ये आपल्या 5 षटकं इथे समाप्त करायचे आहेत. 3 षटकं संपली आणि 38 धावा स्कोअर कार्डमध्ये आहेत. 4th षटकामध्ये गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज असेल सुरज टेंबे. माणगावचा हा खेळाडू आहे सुरज टेंबे. यावेळेस गोलंदाजी मार्गमध्ये समोर किरण पवार. जितका वेळ खेळपट्टीवरती किरण पवार उभा राहील तेवढं मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये स्कोअर कार्डमध्ये पाहायला मिळेल. आणि जेवढ्या लवकरात लवकर किरण पवारला बाद करण्यामध्ये यश मिळालं खरं तर के सरकार लोणेरे माणगाव टीमला तर कमीत कमी धावसंख्येमध्ये तुम्ही रोखू शकता या ठिकाणी बामण डोंगरे टीमला. हळूहळू सूर्यकिरण तुम्ही पाहता एक मैदानाच्या आवती मैदानामध्ये अगदी प्रखर होत चालले. तशा तसा खेळ देखील तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने बहरताना पाहायला मिळेल. विकेट मधला मॉइश्चर निघून जाईल खेळपट्टीच्या बाहेर असलेल्या आउटफील्डचा मॉइश्चर निघून जाईल तेव्हा मात्र योग चांगलं बेनिफिट मिळेल ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना. पहिलं सत्र वाट्याला आलं बामण डोंगरे टीमच्या बॅटिंग 38 धावा स्कोअर कार्डमध्ये आहेत. बॉल तयार सुरज टेंबे समोर किरण पवार. यावेळेस खूप चांगला फटका क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगानं एक्स्ट्रा कव्हर बनण्याच्या बाहेर सीमा पार कणकणीत चौकार.
सामना आणि टॉस करण्यासाठी मी गजानन घरस साहेब आणि रुपेश घरस साहेब आणि सूरज चौधरी साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत ओव्हर द विकेट. पुढचा बॉल देखील त्याच पद्धतीनं, फक्त दिशा दिली आहे ताकदीपेक्षा युक्तीर श्रेष्ठ असा हा फटका. लगातार दुसरा चौकार, किरण पवार ऑन फायर. थँक यू. भरपूर चांगला खेळ किरण पवारच्या बॅटमध्ये येत असताना, चौफेर टोलेबाजी करत असताना हा खेळाडू अगदी बॉलर ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करतो तशा पद्धतीचे फटके, मेरिटनुसार खेळ ज्याला म्हटलं जातं, तंतोतंत फटके. ज्या दिशेने बॉल येतोय त्या दिशेने फटका. पहिला लोअर फुल टॉस बॉल, त्याला फक्त दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका आणि त्यानंतर आपण पहिला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट थर्ड बॅनच्या मधून यॉर्कर बॉलला मात्र दिशा दिली आणि तो त्यानंतर आलेला हा चौकार. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये बदल तुम्ही पाहता आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल खेळाडू तो म्हणजे प्रफुल्ल केदारी. एकाच गावाचे दोन खेळाडू, सावळेश्वर सावळे टीमचे दोन महत्वाचे खेळाडू. सूरजचा हा बॉल त्याच दिशेने फटका. शुभम जाधवचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. हे किरण पवारला हवी स्ट्राईक, त्यामुळे इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल आपल्या चांगल्या खेळाडूसाठी, आपल्या संघ नायकासाठी प्रफुल्ल केदारे या फलंदाजाला. प्रफुल्ल केदारी हा खेळाडू इथे बाद झालाय. आणखीन एक धक्का मात्र बसला आहे तो म्हणजे बामन डोंगरी टीमला, परंतु पंच योग्य निर्णय देतील. अगदी रनिंग मुवमेंट मध्ये जर का स्ट्राईक रोटेट झाली असेल तर प्रफुल्ल केदारीला इथून परतावं लागेल, अन्यथा प्रफुल्ल केदारीला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. आपण पाहिला खरं तर कालच्या दिवसामध्ये, परवाच्या दिवसामध्ये आय थिंक वीर मराठा चोहे आणि त्याचबरोबर नेरळ या दोन संघामध्ये झालेली लढत, अखेरच्या क्षणाला 8 धावा असताना आपण पाहिला तो सामना जिंकला होता विश्वजीत ठाकूर अँड कंपनी हर्षजी पितळे यांच्या संघात. आणि अशा लढती आपण पाहिल्या आजच्या दिवसामध्ये देखील. यावेळेस आपण पाहता स्ट्राईक रोटेट झालेली नाहीये, प्रफुल्ल केदारी हा खेळाडू स्ट्राईकिंग एंडलाच थांबेल, अगदी योग्य निर्णय पंचांचा. आणि यावेळेस मात्र प्रफुल्ल केदारी हा खेळाडू स्ट्राईकिंग एंडमध्ये बॉल तयार. सूरज टेंबे पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईकिंग एंडला असेल प्रफुल्ल केदारी. आक्रमण करणं गरजेचं राहील प्रफुल्लसाठी. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावेळेस तुम्ही पाहता मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर पौलादी पॉवर. बॉल मात्र चाललाय सीमा पार, षटकार. थँक यू. 50 रन्स कम्प्लीट, 53 धावा स्कोर कार्ड मध्ये लागताना पाहायला मिळाल्या. मी मगाशी म्हटलं पहिलं षटक जरी सुरुवात टळमळ झाली तरी किरण पवार मध्ये क्षमता आहे आणि त्याच्या साथीदारामध्ये क्षमता आहे इथे चांगलं टार्गेट सेट करण्याचे. परंतु एका बाजूने के सरकार लोणेरे माणगाव टीमला खचून न जाता इथे खरं कम बॅक करावं लागेल, कारण पुढच्या सत्रामध्ये त्यांची देखील बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे, त्यांच्यामध्ये चांगले फलंदाज आहे. त्यामुळे इथे जेवढ्या धावा तुम्हाला कमी धावसंख्येत तुम्हाला टीमला रोखता येईल तो प्रयत्न मात्र इथे करावा लागेल गोलंदाजांना. सूरज टेंबे तयार ओव्हर द विकेट. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न, उजव्या ऍस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. संतोष चौधरी सरांची की वेगळी अदा, पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि यावेळेस मात्र अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना NCC स्पोर्ट्स उल्मेनोट जीवदानी बामनडोंगरी टीमला धावसंख्येत 12 धावा फलकावरती आहेत, त्या म्हणजे 54 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट या ठिकाणी खरं तर गारज झालेल्या आहेत आणि 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. खूप मोठ्या संख्येने आज तुम्ही पाहता सामन्याचा आनंद घेताना सर्व प्रेक्षक वर्ग. आज सुपर 16 त्यामुळे 16 संघ इथे येतील, विविध विभागातील खेळाडू त्यांचे चाहते त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आज मैदानात दाखवत असताना पाहायला मिळतील. यॉर्करचा प्रयत्न, धीम्या गतीने टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल चालला, दुसरी रन सावी. किरण पवारला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, प्रफुल्लची शर्यत लागली आणि प्रफुल्ल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. अतिशय चांगली उत्कृष्ट देहबोली प्रफुल्लची आणि एका बाजून आपण पाहिलं परफेक्ट फिटनेस असणारा किरण पवार, दोघांमध्ये ही शर्यत लागली होती. आणि यावेळेस प्रफुल्लनं मात्र या 2 रन्स कम्प्लीट केलेल्या आहेत, 2 धावा मिळतील बामनडोंगरी टीमला धावसंख्येत वाढ, 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या षटकातील आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी, आतापर्यंत 56 रन स्कोअर कार्डवरती आहेत, अजूनही येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ बाकी, पुढचं षटक देखील पेंडिंग आहे. कितपत धावसंख्येमध्ये रोखता येईल के सरकार लोणेरे माणगाव टीमला हे खरं तर पाहावं लागेल. ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे कव्हर्स रिझन मध्ये, बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. किरण पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकिंगला भरपूर वेगानं पोहोचतोय कारण त्याला स्ट्राईक महत्वाचे शेवटच्या षटकामध्ये.
आणि पुन्हा एकदा दोन धावा, म्हणजे अजून जर का असे दोन तीन फटके खेळले तर प्रफुल्लला मात्र नॉस्टॅकेंडलाच उभा राहावं लागेल, त्याला भरपूर त्या ठिकाणी या फिटनेसकडे भर द्यावा लागेल. दोन धावा आले या बॉलवरती, चौथ्या षटकाचा खेळ संपला आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर बामन डोंगरी टीमची धावसंख्या धाव फलकावरती लागली 3-58 धावा. फेमस रायगड प्रीमियर लीग, अचानक मित्र मंडळ भारी हाय त्यांचा बोलवाला, मंगेश वाकडीकर शिरडोन वाला हाय तो दिला चलय दिल वाला, मंगेश वाकडीकर शिरडोन वाला हाय तो दिला चलय दिल वाला. चार षटक संपली आणि आतापर्यंत धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 58. किरण पवार वैयक्तिक 13-30 या धावसंख्येवरती खेळतो. सुदर्शन गायकर 3 एकही धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलेलं नाहीये. ओमकार गावडे 7 फेस केले, 8 धावांचं योगदान दिलं आणि एका बाजूला आपण पाहिला नदीम धेरकर हा खेळाडू 0 धावसंख्येती बाद झाला. प्रफुल्ल केदारी हा खेळाडू मात्र 3-10 या धावसंख्येवरती खेळतो, ज्यामध्ये एक षटकार आणि दोन दुहेरी अंक प्रफुल्लनं पूर्ण केलेले आहेत. आज मोठ्या संख्येने तुम्ही पाहता प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. खास करून आपण पाहिलं पेन विभागातील मंत्रीपेडे गावातील आमचे समालोचक मित्र दत्ता मात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम आज शिर्डीवरून हा ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत आणि त्यांच्याकडून देखील भरपूर शुभेच्छा या स्पर्धा देखील आल्या, त्यांनाही शुभेच्छा असतील. चार षटक संपली, 58 धावा, शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं आणि हे निर्णायक षटक राहील खरं तर केस सरकार लोणेरे माणगाव टीमसाठी, कारण या षटकामध्ये तुम्हाला धावसंख्येमध्ये अंकुश लावणं फार गरजेचं राहील. लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्कमधी फहद पटेल, फहद पटेल वहूर गावचा हा खेळाडू आहे फहद पटेल, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला, एक चांगला खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू. टेम्पले गावचे आमचे मित्र मसूद गजगे यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या लढतीमध्ये आणि त्या अगोदर फहदच्या हातामध्ये खरंतर या ठिकाणी गोलंदाजी दिली आहे शुभम जाधव या संघ नायकानं. स्ट्रायकिंग एंडला किरण पवार 13 आणि 30 धावा. पहिला बॉल उडवलाय ऑन साइड मध्ये फेवरेट झोन मध्ये, बॉल स्क्वेअर लेग च्या वरून चाललाय आउट ऑफ द पार्क, 6 धावेसाठी षटकार. जय जय. पुढचा बॉल यावेळेस रोटेट केला लॉंगच्या दिशेमध्ये, स्ट्राईक रोटेट करायची नाही या किरण बाबा, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय, विश्वास स्वतःपर्यंत दाखवतोय आणि विश्वासाचा सारखा खेळ मात्र त्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये देखील केलेला आहे. एकूण धावा तुम्ही पाहता धाव फलकावरती 64, लॉस ऑफ 3 विकेट, चांगलं कम बॅक फहदच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. स्वरांश एंटरप्राइजेस विचुंबे सनिश टुपे आणि मित्र परिवार यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेला भरपूर शुभेच्छा आल्या, त्यांचाही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. दोन चेंडू आतापर्यंत फेस केले, एक षटकार आपण पाहिला किरणच्या माध्यमातून, फहद तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, आगळी वेगळी बॉलिंग ऍक्शन आणि पुन्हा एकदा कम बॅक करत किरण पवार सगळ्या फलंदाजाला आतापर्यंत त्याने दोन चेंडूमध्ये थांबवलंय. जरूर पहिल्या बॉलमध्ये षटकार आला असला तरी पुढचे दोन डॉट बॉल फेकण्यामध्ये यश मिळालं फहद पटेल या गोलंदाजाला. धावसंख्या धाव फलकावरती स्थिरावलेली तुम्हाला पाहायला मिळेल 3-64 धावा. आत्मविश्वासानं खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय किरण पवार, 36 या धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत चेंडू फेस केले त्या खेळाडूने, चांगला फटका होता पुन्हा एकदा लॉंगच्या दिशेमध्ये, पहिली सिंगल पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयत्न केला तो थ्रो चांगला झालाय. प्रफुल्ल साठी मात्र ही अग्निपरीक्षा होती दुसरी रन कम्प्लीट करणं आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र प्रफुल्ल इथे माघारी परतो आपल्या डग आउटमध्ये. खरं तर पहिला लढा उठवणारे सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पुण्यवान झालेल्या शिरडोन नगरीमध्ये आपण सध्या आहोत. इतिहासामध्ये देखील या गावाची नोंद झाली आहे, खूप चांगलं योगदान या शिरडोन गावाने दिलं आणि आज क्रिकेट क्षेत्रामध्ये
अवि खरतर चिरंतर या गावाचं नाव नेहमी प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये राहील. भरपूर चांगला आयोजन तुम्ही इथे पाहता. यावेळेस थोडंसं लाईन खराब, उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला बॉल, बोराडे सरांच्या माध्यमातून इशारा तो यावेळेस व्हाईट बॉल अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करत असताना बामन डोंगरे टीमला. 66 धावा धावफलकावरती आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत फहद पटेल या गोलंदाजाने. कौतुकास्पद कामगिरी, कारण पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर पुढच्या 3 बॉलवरती फक्त 2 रन्स आतापर्यंत खर्च केला, 1 लीगर रन्स आणि 1 व्हाईट बॉल आणि 1 रनआउटचा विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही पहिल्या इनिंगमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि वैयक्तिक आपण पाहिला किरण पवार 17 चेंडू 37 या धावसंख्येवरती खेळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे रोहन गरज. जॉन्टी नावा संघाची ही रन मशीन आहे. 13,000 प्लस बीबर सध्या किरण पवार आणि या रायगड प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहत पडेल. पुढचा बॉल यावेळेस उडवला आमच्या समालोचन कक्षा दिशेने. शुभम बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे येतो षटकार. आणि एकूण जर आपण पाहिला वैयक्तिक 150 धावा किरण पवारच्या नावामध्ये या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत. एकदा जोरदार आहे उद्या किरण पवारच्या या खेळीसाठी. अचानक मित्र मंडळाला मध्ये दादाला मिळतय मान. रन मशीन बामन डोंगरी टीमची रन मशीन. खरं तर किरण पवार मैदानाच्या आतमध्ये संघनायक आणि संघनायकाला साजेसा खेळ करत असताना 150 धावा स्पर्धेतल्या खरं तर किरण पवारच्या नावावरती राहिल्यात. भरपूर चांगला खेळ आतापर्यंत राहिला किरण पवारचा. मागच्या 2 सीझन मध्ये आपण पाहिला सुमित डोंगरे हा खेळाडू लीड राहिला, पुढे राहिला आणि लगातार 2 सिरीज सुमित डोंगरेने पटकावल्या होत्या. आणि या यंदाच्या हंगामामध्ये सुमितचा संघ खरं तर स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिला किरण पवार भरपूर वेगानं पुढे चाललाय. अष्टपैलू कामगिरी, विकेट देखील त्याच्या नावावरती राहिल्यात आणि आतापर्यंत 150 रन्स देखील या खेळाडूच्या नावावरती राहिल्यात. त्याचे चाहते आणि पाठीराखे मात्र खरं तर भरपूर या ठिकाणी त्याच्यासाठी आशीर्वाद देत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. कम बॅक करावा लागेल यावेळी के सरकार लोणेरे माणगाव टीमला. 53 चेंडूमध्ये आतापर्यंत 150 धावा. भरपूर चांगला लेखाजोखा सुदर्शन पाटील गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत पोहोचवत असताना बॉल तयार. पुन्हा एकदा फहद पटेल ओव्हर द विकेट. यावेळेस लाईनमध्ये बिघाड, प्रेशर आणि प्रेशर तुम्हाला गोलंदाजावरती पाहायला मिळालं. परंतु एका बाजूला विचार केला शुभम जाधवचा संघ देखील तेवढाच ताकदवर आहे आणि दुपारचं सत्र आहे. यानंतर पुढच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करणं एवढंही जड जाणार नाहीये, कारण आता मावशीचं प्रमाण हा पूर्णपणे संपलेला आहे. पुढच्या खरं तर सत्रामध्ये एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी मैदानामध्ये के सरकार लोणेरे माणगाव टीमला देखील उतरावं लागेल. बॉल तयार, पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाऊया. फहद पटेल लास्ट बॉल यावेळेस देखील उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर. एक आगळी वेगळी खरं तर या गोलंदाजी शैली राहिली आहे. बॉलिंग करत असताना अगदीचा वेगळ्या पद्धतीने तो बॉल डिलिव्हर करतो आणि इथे मात्र आणखीन एक व्हाईट बॉल. मागच्या आपण षटकामध्ये पाहिलं निशी कर्णेकरनं 11 चेंडू फेकले षटक समाप्त करण्यासाठी. लांब लचक षटक आपण पाहिले या स्पर्धेतलं. हा रेकॉर्ड होता भावेश सावंतच्या नावावरती 10 चेंडूंचा आणि या